एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. आणि हा संशय व्यक्त करताना त्यांनी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्याकडे अंगुली निर्देश केलाय. नाना पटोलेंनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना कोणता संशय उपस्थित केलाय पाहूयात. सध्या एक निवडणूक एमसीएची चाललेली आहे, पैशाच्या खजिन्याची निवडणूक चालली आहे. एमसीए म्हटलं तर पैशाचा खजिना, त्याच्यामध्ये जे काही चित्र आपण देशातले आणि राज्यातले लोक पाहतात आहेत, एकीकडे कुठला विरोध होतात ते मला माहिती नाही, पण काल दोन नेत्यांनी एकदम बिनविरोध निवडणूक व्हावी असंही जे काल वाक्य आलं, त्यामुळे एमसीएच्या राजकारणाची याच्यामध्ये कुठली तरी वास त्याच्यामधून पुढे येतो आहे असं निश्चितपणे वाटतं. दरम्यान नाना पटोलेंच्या आरोपानंतर शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. एमसीएची निवडणूक किंवा कुठल्याही स्वर संघटनेची निवडणूक मी अनेक वर्ष अनेक स्वर आहे, तिथं मी राजकारण कधी आणत नाही आणि मीच काय पण बाकीचे लोकही कधी आणत नाही. म्हणजे आता शेलारने अध्यक्ष केलं होतं एकदा एमसीएचं, म्हणजे अनेक लोक होते याचं म्हणजे असं काही इथं पक्ष असं नाही, मी तर उभार नाही. एमसीए आणि अंधेरी पोटनिवडणुकीचा संदर्भ जोडणं योग्य नाही असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. एमसीए हा वेगळा खेळ आहे आणि हा एक विषय वेगळा आहे, त्यामुळे एमसीएच्या निवडणुकीची तुलना याच्याशी किंवा त्याचा जोड ह्याच्याशी लावणं हे निश्चितच उपयुक्त नाही, उचित नाही आहे. मला वाटतं की एखादी जागा एखाद्या आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाली असेल तर त्या जागेवर सहसा नॉर्मली आपण विचार करू की त्याच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे, ही महाराष्ट्राची अनेक वर्षाची परंपरा राहिलेली आहे. तर मला वाटतं की अशा पद्धतीने जर विचार होत असेल तर काय वाईट आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.